करा हो. आता सध्या हरभरंगाऊ काढणी चालू आहे सगळ्या शेतकऱ्यांची. बरं भाई, त्यांना अंदाज द्या सगळ्यांसाठी चांगला. बर बोला ना. आज आहे 27 फेब्रुवारी. हो 27 तारीख 2023. हो 27 28 आणि 1 2 3 4 मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्याला म्हणा तुम्ही हरभरण गहू काढून घ्या. बर 5 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. 5 पासून हो आणि चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून सगळ्यांनी 2 हरभरा काढा. कुठल्या कुठल्या भागात पाऊस होईल सर? सुरुवात उत्तर महाराष्ट्रकडून आहे, तुमच्या नगर जिल्ह्यात पण आहे, नाशिक पश्चिम आपलं पश्चिम विदर्भात आहे, मराठवाड्यात देखील आहे, नाशिक करत जास्तच आहे का? हो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, शिर्डी, शिर्डीला माजलगाव, शिरू जवळजवळ सर्व दूर आहे. मग सगळीकडेच आहे, फक्त काही भाग सुटेल पण पाऊस पडणार आहे. कन्फर्म आहे. किती येईल बरं? 10 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे. साधारणतः पाऊस झाला तर किती होईल? चांगलाच पडेल, पेंडोलला पडणार आहे एखादा इंच. हो बर बर. आणखी काय सांगा? हॅलो, मी सांगतो तुम्हाला. हो दरवर्षी आता यापुढे काय करायचं सगळ्या शेतकऱ्यांनी एक मध्ये लक्षात तरी येईल. आता यापुढे काय करायचं म्हणा शेतकऱ्यांना? तुम्ही गहू दरवर्षी करतात. हो होळी सण सगळ्यालाच माहित असतो. हो होळीच्या सणाला होळीपासून 2 दिवसानं हो दरवर्षी आभाळ तरी येते नसतं, पाऊस तरी पडतं, एकदम ठरलेलंच आहे. तुम्हाला कळत येते लहानपणीपासून. हो बरोबर आहे, तो शिडकाव होतो धुळीचा. हा ते काय करायचं म्हणजे असं सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, यापुढे कोणाला विचारायचं नाही. बर बर बर. हो चालेल सर, मग सांगतो मी एसएमएस देतो सर्वांना. हो सगळ्यांना टाका, कारण की ना पाऊस तुमच्या भाषेत जरा जास्तच आहे उत्तर महाराष्ट्रात. असं आहे का?